ते सर्व कमी झालेले आहेत आणि शरीरामध्ये एनर्जी स्फूर्ती ऊर्जा निर्माण झालेली आहे, एक आनंदीमय शरीर झालेलं आहे। आणि असं छान वर्कआउट दररोज झालं तर सर्वांच्या जीवनामध्ये बदल घडून येतील। ओके, आणि रोजच्या याच्यातून तुम्हाला अजून काय फरक वाटलाय, काय त्रास कमी झाले तुमचे? माझे जे कंबर दुखी आणि पाठ दुखी हे आणि दम लागणे हे जे इश्यू होते ते सर्व एकदम 100% कमी झालेले आहेत। ओके, त्याच्यामध्ये माझ्या शरीराची जी हालचाल होत नव्हती, आता कुठं वर्कआउटला जमिनीला लागत नाही, सूर्यनमस्कार करायला अवघड होत होत, हे पूर्ण आता शरीरामध्ये सवय लागली त्याला आणि व्यवस्थित वर्कआउट होते आता। ओके, ठीक आहे ठीक आहे। आणि आज मी अजून एक जणांशी बोलणार आहे, ऍडव्होकेट शैलजा मॅडम। शैलजा मॅडम, गुड मॉर्निंग। यस, गुड मॉर्निंग, कसे आहात? गुड मॉर्निंग सर, छान आहे। मी आज फर्स्ट टाइमच हा सेशन अटेंड केला आणि सकाळी सकाळी अमित सरांचं जे मेडिटेशन जे हॅपी थॉट सगळे ऐकले, खूप खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं। आज मी एक महिन्यापासून जॉईन केलेला आहे म्हणजे हे आपला प्रोग्राम जो आहे, तर मी सकाळी नाश्ता माझा चेंज केला आणि जेवणा बीटीसी पण मी जॉईन केला, तर मला 3 महिन्यापासून पायाचा त्रास होत होता। माझ्या 2 पायामध्ये लिगामेंट इंजुरी आहे आणि लॅटरल मिनिस्कस पूर्ण टियर आहे, तर डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितलं। तर मी 3 महिने खूप परेशान होते, मग माझ्या मैत्रिणीकडे उर्मिला मॅडम आल्या, तर त्यांनी मला सांगितलं या प्रॉडक्ट बद्दल माहिती वगैरे। मी म्हणलं घेऊन लास्ट ट्राय करायला काय हरकत आहे, घेऊन पाहायला काय हरकत आहे। तर माझा 1 महिन्यामध्ये सर एकदम पाय जो आहे खूप कमी झाला आणि मला एकदम रिलॅक्स वाटतंय। मग मला पण असं वाटतंय की आपल्याला एवढा फायदा झालेला आहे, मला सुद्धा थायरॉइड आहे, बीपी आहे, तर मला एकदम म्हणजे फ्रेश वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि मला वाटतं की आपल्याला फायदा झाला हा दुसऱ्यांनाही फायदा व्हावा म्हणून मी हे जे आहे जॉईन करायचं ठरवलेलं आहे। आणि मी कोचला म्हटलेले आहे की मला पण जॉईन करायचं आहे, मला पण दुसऱ्यांना मदत करायची आहे। थँक्यू अमित सर, थँक्यू काकडे सर। मला एक सांगा, तुमच्या चेहऱ्यामध्ये स्माईल आलंय का? तुमच्या चेहऱ्यामध्ये स्माईल आलंय का? पहिले थोडस त्रासामुळे होत नव्हतं। हो हो हो, मी हसतच नव्हते, मला म्हणजे त्रासच खूप होत होता, रात्र झोप येत नव्हती, आता येती पण थोडस म्हणजे कमी येते पण येते झोप, पहिले झोपच येत नव्हती, मी रात्री उठून बसत होते आणि पाय पाय आणि 2 महिने मी पेनकिलर खाल्ल्या आणि पेनकिलर खाल्ल्यामुळे माझ्या हाताला साईड इफेक्ट झाले होते, हात एकदम सुजून गेला होता। तर डॉक्टर म्हणे आता तुम्हाला पेनकिलरनी रिएक्शन येत आहे म्हणे, हे पण बंद करावं लागेल। मी म्हणजे खूप परेशान होते माझ्या हेल्थ इश्यू मुळे, काय करावं काही सुचत नव्हतं। तर मला म्हणजे मी खूप आनंदी आहे। नक्कीच असं, अजून तुमचे बरेच त्रास कमी होणार आहेत। रेग्युलरली एक्सरसाइजला या, रेग्युलरली आपल्या सगळ्या सेशन्स अटेंड करा, चालेल सर। आणि बाकीचं तर फ्यूल आपलं डेली बेसिस वर तर घ्यायचंच आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही। ओके, थँक्यू। अजून एक लास्ट व्यक्ती आहे आपल्याकडे, 1 मिनिट आहे, तर अजून कोण आहेत जे आज फर्स्ट टाइम आहेत किंवा मागच्या 1 महिन्यापासून आहेत आणि त्यांना एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आलेला आहे? ओके, कोणी आहेत ज्यांना छान त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या माइंडमध्ये ओव्हरऑल म्हणजे त्यांचा चेंज झालेला? रुपाली कांबळे मॅडम दिसत आहेत माझ्या डोळ्यासमोर। रुपाली मॅडम, कसे आहात? माईक अनम्यूट करा। गुड, हा सर, मी आज फर्स्ट टाइम आहे। अच्छा, फर्स्ट टाइम आहात, व्हेरी गुड, खूप छान वाटत। अच्छा, आजचा दिवस छान वाटलं का? किती दिवसांपासून तुम्ही हे युज करताय? आता 8 दिवस झाले चालू केले सेशन। 8 दिवस चालू झालेले आणि तुम्हाला काय काय त्रास होते म्हणा? पीसीओडीचा त्रास आहे जरा, वेट जास्त आहे ना, वेट मिळेल। अच्छा, वेट जास्त आहे, ओके ठीक आहे। नक्कीच तुम्हाला आपल्या या परिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप चांगले चेंजेस होणार आहेत। रेग्युलरली राहा, प्रत्येक सेशन अटेंड करा। ओके, म्हणजे माइंड काय म्हटलं? कालपासून नाश्ता चालू केलेला आहे। कालपासून नाश्ता चालू केलेला आहे। काल कसा वाटला कालचा दिवस तुम्हाला नाश्ता चालू केल्यानंतर? जास्त घाम गेला, घाम जास्त जातोय ना। हा, व्हेरी गुड। आणि कसा बदल घडला कालच्या दिवसामध्ये?
फ्रेश वाटलं दिवसभर, जरा डोकं रात्री जरा दुखायला लागलेलं. ओके काम जास्त केलं ना. राईट. आता हे काय असतं, ह्याला म्हणतात डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे शरीरामध्ये जी घाण असते ना, तर ती घाण बाहेर जाताना काही लोकांना घाम येतो, राईट, काही लोकांना जास्त तहान लागते, काही लोकांना म्हणजे वेगळे वेगळे चॅलेंजेस असतात. प्रत्येकाची बॉडी किती सपोर्ट करते त्याच्यावर डिपेंड आहे, राईट. तर तुमचं पहिलं काम सुरू झालेलं आहे, घाम जास्त येतो, राईट, तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट पण येणार. ओके, थँक्यू. राईट, थँक्यू.